नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी आहे। भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आणि लता दिदींना मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावरती आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत। त्यांची तब्येत ठीक असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे। त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं होती अशी देखील माहिती मिळते। सध्या ब्रिज कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये लता मंगेशकर यांच्यावरती उपचार सुरू आहेत। लता मंगेशकर यांना सौम्य लक्षणं आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे। मात्र ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। वय आहे लता मंगेशकर यांचं आणि त्याचसोबत कोरोनाची झालेली लागण या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्यावरती आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत। ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं गेलंय। मात्र हा संसर्ग नेमका कसा झाला लता मंगेशकर यांना त्यांच्या घरातल्या इतर जे कोणी काम करणारे असतील कर्मचारी त्या सगळ्याच जणांची आता कोरोना टेस्ट केली जाईल। अर्थात यापैकी कोणाला कोरोनाची लागण झालेली आहे का हे देखील शोधलं जाईल, तपासलं जाईल। नक्कीच त्यांना टेस्ट हे झालेली आहे, त्यांची पॉझिटिव्ह आहे, पण प्रकृती चांगली आहे। म्हणजे आपण ज्याला ए सिम्प्टोमॅटिक म्हणतो, सौम्य लक्षणं असलेली आहे आणि त्यांना ऑक्सिजनची गरज लागणार नाही आहे। त्यामुळे त्या स्वतः एकतर घरी होम क्वारंटाईन होतील किंवा त्या चांगल्या ब्रिज कँडी वगैरे या हॉस्पिटलमध्ये नेहमीच औषध पाणी घेत असतात किंवा त्यांची ट्रीटमेंट तर तिथे घेतील। डॉक्टरांच्या निगराणीखाली असावं कारण लता दिदी ह्या सर्वांच्या हृदयामध्ये असलेलं त्यांचं स्थान आहे, त्यामुळे त्या नीटच असल्या पाहिजे, त्यामुळे त्या तेवढी काळजी घेतात। दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लता मंगेशकर यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आणि त्यासाठी त्यांनी एक ट्विट केलंय। काय म्हणाले तर आपल्या ट्विटमध्ये फडणवीस पाहूयात। गानसम्राज्ञी लता दिदी मंगेशकर यांना लवकर आराम मिळावा, आराम वाटावा अशी मी प्रार्थना करतो असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्यांना लवकर बरं वाटावं अशा शुभेच्छा ट्विटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी दिल्या आहेत। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण हे मुंबईतल्या ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेत। निखिल, लता मंगेशकर यांना नेमकं कधी ऍडमिट केलं गेलं ब्रिज कँडीमध्ये आणि त्यानंतरचे काय काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच, काही वेळापूर्वीच आपल्यासमोर ही माहिती आलेली आहे की गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कोरोना जो रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे आणि लता मंगेशकर यांना ब्रिज कँडी रुग्णालयात हे दाखल करण्यात आलेलं होतं। हेच ते ब्रिज कँडी रुग्णालय आहे, आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर लता मंगेशकर यांना प्रामुख्याने रविवारी संध्याकाळी हे ब्रिज कँडी रुग्णालयात हे घेऊन आलेले आहेत। त्यांची जी प्रकृती आहे ती कुठेतरी खालावली होती, त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत ती रविवारी संध्याकाळी आहे ती जाणवू लागलेली होती। त्यासाठी त्यांची प्रकृती बघता त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात हे दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जी लता मंगेशकर आहे तर त्यांची जी कोरोना चाचणी आहे ती कुठेतरी पॉझिटिव्ह आलेली आपल्याला माहिती पुढे आलेली आहे। त्याची माहिती मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील दिलेली आहे। तर कुटुंबियांच्या सांगण्यानुसार त्यांची आता प्रकृती आहे ती इथं स्थिर आहे, त्यामुळे कोणतेही काळजी करण्याचं कारण नाही असं देखील सांगितलेलं आहे। परंतु लता मंगेशकर आहे त्यांची जी उपचार आहे ते आयसीयूमध्ये याच ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये आहे तर ते सुरू आहेत। पाहिजे झालं तर कोरोनाचे रुग्ण आहेत ते झपाट्याने वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यातच ही लता मंगेशकर यांना झालेली कोरोनाची लागण आहे, त्यामुळे कुठेतरी घरातले देखील त्यांच्या संपर्कात आलेले होते त्यांची देखील ही आता चाचणी करण्यात येत आहे आणि या ठिकाणी ही चाचणी करण्यात आल्यानंतर त्यांच्या संपर्कात कोणाला जर कोरोनाची लागण झाली तर त्यांना देखील क्वारंटाईन करण्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। तर अशाच परिस्थितीमध्ये लता मंगेशकर यांच्या जे काही जी प्रकृती आहे ती आता स्थिर असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। जे निखिल, आणि गेली 2 वर्ष म्हणजे जेव्हापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झालाय तेव्हापासून लता मंगेशकर या घराबाहेर देखील पडलेल्या नाहीत असं देखील सांगितलं जातंय आणि त्यामुळे संसर्ग व्हायचं नेमकं कारण काय, त्यांच्या घरामध्ये असलेले जे कोणी कर्मचारी असतील त्यांच्या सगळ्यांच्या टेस्ट झालेल्या आहेत का किंवा करायला सुरुवात झाली आहे का, जेणेकरून कळेल की संसर्गाचं माध्यम नेमकं काय होतं।
नक्कीच आपण पाहिलं तर गेले 2 वर्ष आहेत ते लता मंगेशकर या घराबाहेर पडलेलं नव्हतं किंवा त्यांचे असे काही शोज देखील झालेले नव्हते की जेणेकरून त्यांना बाहेरच्या संपर्कात येऊन त्यांना ही कोरोनाची लागण होईल, परंतु त्यांच्या घरात जे काम करणारे असतील किंवा घरातले इतर ज्या मंडळी असतील त्यांचं घराबाहेर जाणं येणं होतं तर त्यांना नक्की कोरोनाची लागण झालेली आहे का आणि त्याच्यातून लता मंगेशकर यांना ही लागण झालेली आहे का हे आता तपासणं देखील जिक्रीचं राहणार आहे, कारण लता मंगेशकर यांच्या देखील घरी अनेक नागरिक आहेत जे कर्मचारी ते काम करत असतात, त्यांची चाचणी देखील करण्यास सुरुवात झालेली आहे, कारण जर कोरोनाची जी चाचणी आहे ती जे संपर्क आहे त्या संपर्कातूनच कोरोनाची लागण होते, त्यामुळे लता मंगेशकर यांना जी झालेली कोरोनाची लागण आहे त्या अनुषंगाने त्यांच्या घरातल्यांची देखील आणि त्यांच्या घरी जे काम करणार आहेत त्यांची देखील ही आता चाचणी ही करण्यात येणार आहे. निखिल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि वेळोवेळी अपडेट आपण घेत राहू. ब्रिज कँडी हॉस्पिटलमधून जर काही माहिती मिळत असेल तर, कारण लता मंगेशकर